नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम पी सी वरती तर मित्रांनो आपण कंबाईंड पीवायकची एक रिव्हिजन सिरीज आपल्या चॅनलवरती सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण पाच जीएसटी सब्जेक्ट आणि त्यावरती आयोगाने दोन हजार अकरापासून तर दोन हजार तेवीस पर्यंत जेवढे काही पूर्व परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आणि त्याची रिव्हिजन सिरीज म्हणजे जवळजवळ दीडशे प्लस लेक्चर तुम्हाला आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती हा व्हिडिओ पहिल्यांदाच क्लिक केला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून असंच फ्री ऑफ कॉस्ट क्वालिटी कंटेंट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर मित्रांनो आपण त्या ठिकाणी तुम्हाला जर सगळे लेक्चर्स बघायचे असतील तर चॅनलच्या चा सेक्शन मध्ये जा त्या ठिकाणी पाच सब्जेक्टच्या पाच प्लेलिस्ट आहेत त्या ठिकाणी सगळे लेक्चर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी सिरियल वाईज बघायला मिळतील तर आता आपण पॉलिटी विषयाला सुरुवात केली होती आणि पॉलिटीचे आपण पहिले सात टॉपिक जे आहेत ते बघितलेले आहेत तुम्ही याच्या अगोदरचे लेक्चर बघितले नसतील तर ते सुद्धा चॅनेलच्या सेक्शन सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी राज्यशास्त्र पीवायक्यू अनालिसिस म्हणून एक प्लेलिस्ट दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपण सातवा टॉपिक मागे बघितला होता घटनादुरुस्त्या मग त्यामध्ये आपण काही प्रकार वगैरे बघितले होते आजचा आपला टॉपिक आहे आठवा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यावरती प्रश्न आपल्याला वारंवार आयोगाचा एक प्रश्न तरी कंबाईन परीक्षेला राष्ट्रपती उपराष्ट्रपतीवरती येतो त्यामुळे आता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत की नक्की त्यांच्यामध्ये काय म्हणजे तुलनात्मक आपण अभ्यास आप करणार आहोत प्रत्येक गोष्ट तुलनात्मक राष्ट्रपतीची निवड कशी होते उपराष्ट्रपतीची कशी होते निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतं वगैरे सगळ्याच गोष्टी सोबतच आपण काही कलम वगैरे या गोष्टी बघणार आहोत तर बघा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर चॅनलच्या अबाउट सिक्समध्ये जाऊन आपलं व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन केलं नसेल तर ते सुद्धा जॉईन करून घ्या तर बघा आपला आठवा टॉपिक आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पहिलाच प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे खालील विधानं लक्षात घ्या मित्रांनो विधानात्मक प्रश्न आहे तीन विधानं दिलेले आहेत आणि आपल्याला विचारले की कोणते बरोबर आहे तर बघा पहिला आहे की केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताच्या राष्ट्रपतीच्या ठिकाणी विहित आहे तर म्हणजे मित्रांनो आता आपल्याला कलम त्रेपन्न मध्येच दिलेला आहे त्रेपन्न एक मध्ये काय दिले की राष्ट्रपती संघराज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतील हे त्रेपन्न एक मध्ये दिले आणि त्रेपन्न दोन मध्ये आपल्याला काय दिलंय की संरक्षण दलाचा सरसेनापती राष्ट्रपती असेल कलम तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे तर पहिलं विधान बरोबर आहे दुसरं आहे की भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही तर मित्रांनो हे चुकीचं आहे कारण मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची त्याला अध्यादेश काढताना सुद्धा राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाचा सल्ला त्या ठिकाणी अनिवार्य आहे त्यामुळे विधान चुकीचं असेल आणि सी आहे की भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे तर मित्रांनो ए आणि सी दोन्ही बरोबर आहे त्यामुळे तिसरं ऑप्शन बरोबर येईल आता लक्ष द्या दुसरा प्रश्न आपला की भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तर मित्रांनो भारताचा प्रथम ना, प्रथम नागरिक आहे राष्ट्रपती कलम बावन मध्ये सांगितले त्या ठिकाणी भारता, म्हणजे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल आता भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती म्हटलं तर राज्याचा प्रथम नागरिक कोण येईल तर राज्यपाल आणि शहराचा कोण येईल तर महापौर येईल हे लक्षात ठेवा आता मित्रांनो राष्ट्रपती जेवढे काही कलम आहेत ते या ठिकाणी आहेत दिलेले सगळे लक्षात घ्या बघा कलम बावन आहे भारताचे एक राष्ट्रपती असतील त्रेपन्न एक मध्ये दिले की भारतीय संघराज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतील त्रेपन्न दोन मध्ये दिले की राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षण दलाचे सरसेनापती असतील कलम चौपन्न राष्ट्रपतीची निवडणूक आणि पंचावन्न राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत हे लक्षात घ्या मित्रांनो कलम चौपन्न मध्ये फक्त राष्ट्रपतीची निवडणूक सांगितले पंचावन्न मध्ये निवडणुकीची पद्धत कशी असेल ते सांगितलेलं आहे म्हणजे अप्रत्यक्षपदीने निवडलं जाईल वगैरे एकल संक्रमणीय पद्धतीद्वारे निवडलं जाईल अशा पद्धतीने आणि निवडणूक राष्ट्रपतीची निवडणूक कलम मध्ये म्हणजे कोण कोण सहभागी होतं वगैरे ह्या गोष्टी दिलेल्या आहेत छप्पन मध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाळ आहे म्हणजे साधारणतः पाच वर्ष पण राजीनामा तो उपराष्ट्रपतीला संबोधून देऊ शकतो सत्तावन्न आहे कलम की कितीही वेळा तो पद धारण करू शकतो जसं अमेरिकेचा फक्त दोनच वेळेस राष्ट्रपती पद धारण करू शकतो पण भारतामध्ये असं काही नाहीये तो कितीही वेळा पद धारण करू शकतो अठ्ठावन्नवा आहे बघा कलम पात्रता पस्तीस वर्ष पूर्ण त्या ठिकाणी अठ्ठावन्नव्या कलमात काय दिले राष्ट्रपतीची पात्रता दिलेली आहे तर पस्तीस वर्ष पूर्ण किंवा लोकसभा सदस्य होण्यास पात्र असावा भारतीय नागरिक असावा आणि लाभाचे पद धारण करू नये हे लक्षात ठेवा एकोणसाठवं कलम आहे की शर्ती म्हणजे एकोणसाठ मध्ये अटी काय आहेत राष्ट्रपती पदाच्या अटी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत संसद किंवा विधीमंडळ सदस्य नसावा लाभाचे पद धारण करू नये पगार व भत्ते संसद कायद्याद्वारे त्या ठिकाणी असेल आणि सध्या त्याला पाच लाख रुपये पगार आहे हे लक्षात ठेवा साठवा आपली साठवा कलम आहे की शपथ राष्ट्रपतीची शपथ दिली सातव्या कलमामध्ये सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठोत्तम न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश त्यांना शपथ देतील आणि एकसष्ट आहे महाभियोग हे लक्षात ठेवा तर हे कलम सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे आता तिसरा आपला प्रश्न आहे की भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण मतदार असतात मतदार कोण असतात असं विचारले म्हणजे कोण कोण सहभागी असतात तर मित्रांनो लोकसभेचे निर्वाचित सदस्य येतील राज्यसभेचे निर्वाचित येतील आणि विधानसभेचे निर्वाचित येतील म्हणजे सर्वच बरोबर आहेत आता लक्ष द्या या ठिकाणी इथे तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे यावरती आयोग आपल्याला फिरून फिरून प्रश्न दरवेळेस विचारतो तर बघा भारताच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी घेतात आता ते बघू मित्रांनो सर्वात पहिले निवडणुकीमध्ये भाग घेणारे राष्ट्रपतीच्या कोण कौन कोण आहेत तर मित्रांनो संसद संसदेतील सर्वच निर्वाचित सदस्य संसद म्हटल्यावर लोकसभा राज्यसभा मग लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जेवढे काही निवडून आलेले सदस्य असतील ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतील सर्व राज्यातील विधानसभाचे निर्वाचित सदस्य म्हणजे आता राज्यामध्ये विधानसभा विधान, विधान परिषद असते बरोबर तर फक्त विधानसभेतलेच निर्वाचित म्हणजे निवडून आलेले सदस्य भाग घेतील विधान परिषदेचा इथे काहीही उल्लेख आलेला नाही आणि मित्रांनो दिल्ली आणि पुदुच्चेरी विधानसभांचे निर्वाचित सदस्य सत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे नुसार त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे की दिल्ली आणि पुदुच्चेरी या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे सुद्धा निर्वाचित सदस्य म्हणजे निवडून आलेले सदस्य राष्ट्रपतीच्या त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये सहभागी होतील आता उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण तर मित्रांनो संसद मग त्यामध्ये राज्यसभा आणि लोकसभा यांचे सर्व सदस्य म्हणजे निवडून आलेले आणि नामनिर्देशन केलेले नामनिर्देशित असेल किंवा म्हणजे नॉमिनेटेड आणि इलेक्टेड दोन्ही पण भाग घेतील आणि दोघेही उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात हे लक्षात ठेवा विधानसभा विधान परिषदेचे सर्व सदस्य या ठिकाणी येत नाही लक्ष द्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये काय येईल फक्त संसदेतीलच निर्वाचित आणि नामनिर्देशित येतील विधानसभेचे मतदार यादीमध्ये येत नाही आता निवडणुकीमध्ये भाग कोण घेत नाहीत तर मित्रांनो भाग न घेणाऱ्यामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये संसदेतील नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाहीत विधान परिषदेचे सर्व सदस्य मग इलेक्टेड असो नॉमिनेटेड असो दोन्ही भाग घेत नाहीत विधानसभेचे घेती, घेतील विधानसभेचे त्या ठिकाणी निवडून आलेले घेतील पण विधानसभेचे त्या ठिकाणी नामनिर्देशित घेणार नाहीत आणि विधान परिषदेचे कोणतेच घेणार नाहीत ना हे लक्षात ठेवा आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये विधानसभा आणि विधानपरिषदेचे सर्वच सदस्य उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत हे लक्षात ठेवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये विधानसभा विधान परिषदेचा उल्लेखच येणार नाही एवढं लक्षात ठेवा फक्त आता बघा महाभियोगाच्या वेळेस मात्र सर्वच सद संसद सदस्य जे आहेत त्या ठिकाणी भाग घेतात हे लक्षात ठेवा आता मित्रांनो राष्ट्रपतीची निवडणूक मित्रांनो राष्ट्रपतीची निवडणूक बघता बघा कायदा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक कायदा एकोणीसशे चा आहे नियम एकोणाशे चौऱ्याहत्तर चा एकल एक संक्रमणीय मतदार मता, मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातील निवडणूक विवाद राष्ट्रपती प्लस उपराष्ट्रपती थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रारंभिक अधिकाराखाली येतील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकी संबंधित जेवढे काही विवाद असतील थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये थे, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकाराखाली ते येतात पण लक्ष द्या संसदेतले किंवा विधीमंडळातले सदस्य जे असतील त्यांच्या निवडणुकीबाबतचा काही वाद असेल तर तो उच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राखाली येतील त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय येणार नाही ना पण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या बाबतीत त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय हे, हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर बघा आपला राष्ट्रपतीसाठी मित्रांनो पाठिंबा जो आहे तो पन्नास जणांनी पाठिंबा आणि पन्नास जणांनी अनुमोदन करणं गरजेचं आहे आणि उपराष्ट्रपतीला वीस जणांचा पाठियम आणि वीस अनुमोदक त्या ठिकाणी लागतील मात्र मित्रांनो डिपॉझिट जी आहे ती पंधरा हजार त्या ठिकाणी मध्ये दोघांनाही सारखंच आहे आणि एकष्ठांश पेक्षा कमी मत मिळाली तर डिपॉझिट जे आहे ते जप्त होईल सध्या निर्वाचन गणामध्ये एकूण चार हजार आठशे शहाण्णव मतदारांचा त्या ठिकाणी समावेश होतो आणि राष्ट्रपती निवडणुकीला पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही हे लक्षात ठेवा राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतपत्रिका वापरली जाते संसद सदस्यांसाठी हिरव्या रंगाची तर विधानसभा सदस्यांसाठी त्या ठिकाणी गुलाबी रंगाची मतपत्रिका असते संसद सदस्यांसाठी हिरवा रंग आणि विधानसभेतील जे काही सदस्य आहेत त्यांच्यासाठी कोणता गुलाबी रंग असेल हे लक्षात ठेवा आता बघा राष्ट्रपती आता राष्ट्रपती बद्दल एकदम डिटेलमध्ये आता समजून घेऊ बघा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकी संबंधीचा कायदा एकोणीसशे बावनचा आहे त्यामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव ला सुधारणा करण्यात आली निर्वाचन मंडळ अपूर्ण होतं म्हणून राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येणार नाही राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य घटक आहेत कॅग किंवा युपीएससी किंवा वित्त आयोग इत्यादीचे अहवाल जे आहेत ते संसदी पुढे मांडण्याचं घडवून आणतात कोण राष्ट्रपती राष्ट्रपती दर पाच वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक करतात वित्त आयोगाचं मला कलम जे आहे ते तुम्ही आता कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे कोणताही प्रदेश अनुसूचित क्षेत्र म्हणून राष्ट्रपती घोषित करू शकतो कलम एकशे त्रेचाळीस नुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागता येतो हे लक्षात ठेवा राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करणारे राज्यपाल आणि महान्यायवादी आहेत हे थे लक्षात ठेवा राज्यपाल आणि महान्यायवादी यांचे कलम मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे बघा राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक जी आहे ते सुद्धा राष्ट्रपती करतात हे पण लक्षात ठेवा आता बघा महत्वाची माहिती आता यामध्ये भरपूर गोष्टी तुमच्या क्लिअर होतील मित्रांनो राष्ट्रपती बाबत बघा भाग पाच प्रकरण एक आहे हे लक्षात ठेवा राष्ट्रपती आणि उपराष्ट्र संबंधित आहे आपण भाग एक संघराज्य त्याचे राज्यक्षेत्र बघितलं भाग दोन आपण नागरिकत्व भाग तीन मूलभूत हक्क भाग चार मार्गदर्शक तत्व भाग चार ए आपण मूलभूत कर्तव्य आणि भाग पाच आता काय बघतोय भाग पाच मध्ये प्रकरण पहिलं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती मित्रांनो राष्ट्रपती आणि राज्यपालाच्या शपथमध्येच संविधान आणि कायदा यांचं जतन रक्षण आणि संरक्षण करण्याची तरतूद आहे एमपीसीला याच्यावरती प्रश्न होता शपथ तिघांचीच विशिष्ट कलमामध्ये आहे बाकी सर्वांची परिशिष्ट तीन मध्ये दिल्याप्रमाणे शपथ आहे पण राष्ट्रपतीची शपथ कलम साठ द्वारे आहे उपराष्ट्रपतीची कलम एकोणसत्तर तर राज्यपालाची एकशे एकोणसाठ कलमाद्वारे शपथ आहे मित्रांनो महाभियोग घटनाभंग या एकाच कारणावरून राष्ट्रपतींना पदावरून दूर करता येतं पण घटनाभंग म्हणजे काय असं घटनेमध्ये दिलेलं आहे का तर नाही एक चतुर्थांश सदस्यांची स्वाक्षरी असलेली लेखी नोटीस जी आहे ती चौदा दिवसांपूर्वी मांडावी लागते महाभियोग करण्यासाठी किती दिवसांची अगोदर नोटीस द्यायची चौदा दिवसांना अगोदर नोटीस द्यायची आणि किती लोकांनी त्या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे तर एक चतुर्थांश लोकांची म्हणजे सदस्यांची स्वाक्षरी असणं गरजेचं आहे दोन्ही सभागृहामध्ये एकूण सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमतानं पारित होणं गरजेचं आहे भारताच्या राष्ट्रपतीला खालील नकाराधिकार प्राप्त आहेत मित्रांनो आता पूर्ण शुद्ध नकार नकाराधिकार कधी वापरला गेला तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पेप्सू बिलाबद्दल पहिला शुद्ध नकाराधिकार वापरला निलंबनात्मक अधिकार आहे नंतर भारताच्या राष्ट्रपतीला पॉकेट नकार अधिकार सुद्धा वापरता येतो पॉकेट नकार अधिकार जो आहे तो पहिला मित्रांनो पोस्टल बिलाबाबत राष्ट्रपती सिंग जे आहेत झेल सिंग यांनी वापरला होता आणि साल या ठिकाणी दिलेला नाही पण लक्षात ठेवा एकोणविशे सहाऐंशी साल आहे एकोणवीसशे एक एक साली राष्ट्रपती झेल सिंग यांनी पहिल्यांदा पॉकेट नकार अधिकार वापरलेला आहे जर साल विचारला आयोगाने तर लक्षात ठेवा मित्रांनो पण गुणात्मक नकाराधिकार उपलब्ध नाही जो की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आहे आणि आपल्या राष्ट्रपतीला नाही हे लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे मित्रांनो कलम एकशे राष्ट्रपतीला वट हुकूम म्हणजेच अध्यादेश काढण्याचा अधिकार एकशे तेवीस नुसार आहे आणि राज्यपालाला कोणत्या कलमानुसार तर दोनशे तेराव्या कलमानुसार राज्यपाला आहे मित्रांनो अध्यादेशाला संसदीय कायद्याचा दर्जा प्राप्त आहे मात्र स्वरूप तात्पुरत्या कायद्याप्रमाणे आहे हे लक्षात ठेवा हा अधिकार जो आहे म्हणजे अध्यादेश काढण्याचा कलम एकशे तेवीस नुसार जो अधिकार आहे कायदेविषयक अधिकारांच्या समांतर नाही अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतीचा निर्णय आयोग्य होता याद्वारे न्यायालयामध्ये आव्हान देता येतं असं कुपर खटल्यामध्ये एकोणीशे सत्तरला सांगितलं पण एकाच आशयाचा खटला पुन्हा पुन्हा काढता येणार नाही असं डी पी वधवा खटला यांनी एकोणीसशे ला सांगितलं महत्तम कालावधी कधी किती आहे सहा महिने सहा आठवडे आहे हे लक्षात ठेवा अध्यादेशाद्वारे कर कायदा पण बदलता येतो अध्यादेश पूर्वलक्षी स्वरूपाचा असू शकतो घटना दुरुस्तीसाठी अध्यादेश काढता येत नाही हे लक्षात ठेवा कर कायद्यासाठी कर कायदा पण बदलता येतो पण घटना दुरुस्तीसाठी अध्यादेश काढता येतो का तर नाही आता मित्रांनो क्षमादानाचा अधिकार राष्ट्रपतीला कलम बहात्तर अंतर्गत तीन बाबतीमध्ये राष्ट्रपतीला कलम बहात्तर अंतर्गत तीन बाबतीमध्ये क्षमा दानाचा अधिकार आहे तर राज्यपालाला एकशे एकसष्टव्या एक कलमानुसार आहे मग राष्ट्रपतीला लष्करी न्यायालयाविरुद्ध आहे मृत्यू शिक्षा देश असेल तर त्या ठिकाणी क्षमादान करू शकतो आणि संघिक न्याय कायदेविरुद्ध असेल तर तो क्षमादान करू शकतो कलम बत्तीस त्या ठिकाणी बहात्तर नुसार आता मित्रांनो भारताचे पहिले आणि एकमेव राष्ट्रपती सलग दोन वेळा म्हणजे दहा वर्ष राष्ट्रपती पद कुणी भूषवलंय तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद अपक्ष म्हणून निवडून आलेले दुसऱ्या फेरीसाठी मतमोजणी करावी लागली असे व्हिव्ही गिरी सर्वात कमी मत फरकाने निवडून आलेले राष्ट्रपती विचारले तर एकोणीसशे एकोणसत्तर ला व्हिव्ही गिरी आहेत हे लक्षात ठेवा बिनविरोध निवडून आलेले एकमेव निलम संजीव रेडी रेड्डी त्या ठिकाणी आहेत आणि एकोणीसशे सत्याहत्तर ला काँग्रेसने उमेदवार उभा केला नव्हता म्हणून ते बिनविरोध निवडून आले होते उपराष्ट्रपती होते आणि ते नंतर राष्ट्रपती झाले असे कोण कोण आहेत तर डॉक्टर एस राधाकृष्ण त्यानंतर झाकीर हुसेन व्ही व्ही गिरी त्यानंतर आर व्यंकटरमण शंकर दयाल शर्मा के आर नारायण प्रभारी बघून हे लक्षात ठेवा एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिस्पर्धी लक्ष्मी सेहगल होत्या यावरती प्रश्न आहे दोन हजार बाराला विचारलाय डॉक्टर शंकर दयाल शर्मा हे मुख्यमंत्री राज्यपाल उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती राष्ट्रपती आतापर्यंत राहिलेले आहेत के आर नारायण हे पहिले दलित राष्ट्रपती आहेत मग आता दुसरे दलित राष्ट्रपती कोण हे मला सेक्शन मध्ये सांगा त्यानंतर मित्रांनो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे शास्त्रज्ञ राष्ट्रपती होते तर श्रीपती सॉरी श्रीमती प्रतिभाताई पाटील ज्या आहेत या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जग जगदीप धनखड जे आहेत आता सध्याचे त्यांच्याबद्दल माहिती आपण पुढे चालू घडामोडी रिलेटेड जे पॉइंट दिलेले आहेत त्यामध्ये बघणार आहोत आता मित्रांनो प्रभारी राष्ट्रपती म्हणून आतापर्यंत व्ही गिरी यांनी झाकीर हुसेन यांच्या मृत्यूनंतर व्ही गिरी यांनी कार्य त्यांचं पुढचं काम जे आहे व्ही गिरी यांनी बघितलं नंतर न्यायमूर्ती मोहम्मद सादुल्ला सॉरी हिदायतुल्ला जे आहेत हे सरन्यायाधीश झाले राष्ट्रपती प्लस उपराष्ट्रपती दोन्ही रिक्त असल्यामुळे त्यांनी त्यांचा कार्यभार सांभाळला होता आणि मित्रांनो बी डी जत्ती फक्रुद्दीन अली अहमद यांचा मृत्यू झाल्यामुळे बीडी जत्ती हे त्यांच्या जागेवर बसले होते हे लक्षात ठेवा आता आतापर्यंत नियमित राष्ट्रपती म्हणून डॉक्टर झाकीर हुसेन यांचा कार्यकाळ सगळ्यात कमी आहे तर डॉक्टर झाकीर हुसेन आणि सी फखरुद्दीन अहमद हे दोन राष्ट्रपती असे आहेत की त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ जो आहे तो पूर्ण होऊ शकेला नाही का कारण पदा ते पदावर असताना दोघेही मृत्यू पावले होते मग ते मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या जागेवर कोण कोण बसले हे पण लक्षात ठेवा या आताच आपण त्या ठिकाणी चर्चा केली मित्रांनो राष्ट्रपतीच्या स्थानाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा दृष्टिकोन आता बघा राष्ट्रपती हा घटनात्मक प्रमुख आहे काय राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहे असं कुणी म्हटलंय राम जवळ विरुद्ध पंजाब राज्य एकोणीसशे पंचावन्नच्या खटल्यात शमशेअर सिंग विरुद्ध पंजाब एकोणीशे चौऱ्याहत्तर राष्ट्रपती हे औपचारिक प्रमुख किंवा नामधारी प्रमुख आहेत आणि आर सी कुपर एकोणीशे सतरा एकोणीसशे सत्तर सॉरी राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने सर्व कृती करतो अशा पद्धतीने हे तिन्ही लक्षात ठेवा प्रश्न जर आपल्याला आला तर आपला चुकायला नको आता राष्ट्रपती पदाबाबत मते काय काय आहेत तर मित्रांनो नेहरू काय म्हंटले होते तर आम्ही त्यांना कोणतीही वाचव सत्ता दिली नाही पण आम्ही त्यांचे स्थान जे आहे ते अधिकाराचं आणि प्रतिष्ठेचं केलेलं आहे डॉक्टर आंबेडकर म्हणाले की भारतीय राष्ट्रपतीचे पद अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची आठवण करून देते पण दोघात काहीही साम्य नाही भारतीय राष्ट्रपतीचे पद हे ब्रिटिश राज्यपदाप्रमाणे आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आता राष्ट्रपती बद्दल सगळ्या गोष्टी बघितल्या कलम वगैरे समजून घेतले कलम बावन पासून तर एकसष्ट महाभियोगा महाभियोगापर्यंत आपण बघितलं आता आपण बघूयात उपराष्ट्रपती बद्दल मित्रांनो कलम त्रेसष्ट या कलमामध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आली आहे आणि हे पद अमेरिकन उपराष्ट्रपती पदावर आधारलेलं आहे हे लक्षात ठेवा कारण तेथे पण उपराष्ट्रपती हे वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती वरिष्ठ वरिष्ठ सभागृहाचा पदसिद्ध अध्यक्ष आहे म्हणजे राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोणत्या कलमानुसार आहे कलम एकशे सॉरी कलम चौसष्ट नुसार बघा कलम त्रेसष्ट भारतासाठी एक उपराष्ट्रपती त्यानंतर त्यानंतर त्यान दिलेला आहे की उपराष्ट्रपती हे वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतील कलम चौसष्ट मध्ये नंतर आहे त्या ठिकाणी बघा की उपराष्ट्रपतीचे पद मृत्यू राजीनामा नाही कलम सहासष्ट लक्षात घ्या कलम सहासष्ट आहे की उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सेवा शर्ती पात्रता दिलेल्या आहेत उपराष्ट्रपतीचे पद मृत्यू राजीनामा पदच्युती किंवा अन्य मार्गाने रिक्त झाले असेल तरच रिक्त राहतं हे लक्षात ठेवा लवकरात लवकर निवडणूक घेतली जाते ते येथे सहा महिन्यात असं काही दिलेलं नाही राष्ट्रपतीच्या बाबतीत दिलेला आहे पण इथे दिलेलं नाही त्यांना उपराष्ट्रपती म्हणूनच त्या ठिकाणी पदावरून दूर करावे लागते राजीनामा ते राष्ट्रपतीला देतात आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला देतात हे थे लक्षात ठेवा दोन वेळा सलग आणि बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती आतापर्यंत एस राधाकृष्णन आहेत आणि दोन वेळा निवडून आलेले जर म्हटलं तर हमीद अन्सारी आहेत दोन वेळा निवडून आलेले हमीद अन्सारी पण बिनविरोध निवडून आलेले विचारलं आणि सलग विचारलं तर राधाकृष्णन आहे हे लक्षात ठेवा आता बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये तीन जण आहेत राधाकृष्णन हिदायत तुल्ला आणि शंकर दयाल शर्मा राधाकृष्णन हिदायत तुल्ला आणि शंकर दयाल शर्मा हे तिघ बिनविरोध निवडून आलेले उपराष्ट्रपती आहेत राधाकृष्णन सलग दोन वेळा आणि फक्त दोन वेळा विचारलं तर हिदायत तुल्ला आहेत सॉरी हमीद अन्सारी आहेत हे लक्षात ठेवा आता मित्रांनो बाकी उजव्या साइडला तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे उपराष्ट्र संबंधित कलम तर मित्रांनो कलम त्रेसष्ट उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे सहासष्ट एक मध्ये निवडणूक किंवा निर्वाचक गण आहे नंतर सहासष्ट दोन मध्ये त्यांच्या सेवा शर्ती अटी वगैरे दिलेल्या आहेत सहासष्ट तीन आणि चार मध्ये पात्रता सदुसष्ट मध्ये आपण सदुसष्ट मध्ये त्यांचा पदावधी पाच वर्ष म्हणजे कार्यकाळ वगैरे दिलेला आहे एकोणसत्तर मध्ये त्यांची शपथ तर एकाहत्तर मध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीचा विवाद जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाकडे असेल हे दिलेला आहे मित्रांनो भैरवसिंग शेखावत हे, शेखा हे उपराष्ट्रपती पद उपराष्ट्रपती राष्ट्रपतीची निवडणूक हारली भैरवसिंग शेखावत जे आहे आ, थे ते उपराष्ट्रपती होते आणि ते राष्ट्रपतीची निवडणूक हारलेले आहेत हे लक्षात ठेवा सध्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत हे लक्षात ठेवा तर मित्रांनो उपराष्ट्रपती जो आहे त्या उपराष्ट्रपतीला पदावरून दूर कसं केलं जातं तर पदावरून दूर कसं केलं जातं तर प्रथम राज्यसभेने आपल्या एकूण सदस्यांच्या प्रभावी बहुमताने ठराव संमत करून त्याच नंतर लोकसभेने साध्या बहुमताने संमती दिली तेव्हा म्हणजे काय अगोदर राज्यसभेने त्या ठिकाणी मांडलं पाहिजे प्रथम राज्यसभेत मांडलं जाणार राज्यसभेमध्ये प्रभावी बहुमताने ठराव संमत होईल आणि नंतर लोकसभेमध्ये साध्या बहुमताने त्याला संमती दिली पण तत्पूर्वी चौदा दिवसांची पूर्व नोटीस द्यावी लागते हे लक्षात ठेवायचं आहे आणि मित्रांनो पद पदावरून दूर करण्यासाठी म्हणजे कोणती पद्धत घटनेमध्ये सांगितलेली नाही जसं राज राष्ट्रपतीला सांगितले की घटनाभंग केल्याबद्दल दूर केलं जाईल तसं उपराष्ट्रपतीबद्दल सांगितलेलं आहे का तर नाही घटनेत नमूद केल्याप्रमाणे त्यांना पगार आणि भत्ते मिळतात सभापती म्हणूनच पगार भत्ते मिळतात हे लक्षात ठेवा अमेरिका आणि भारत बघा अमेरिका व भारत उपराष्ट्रपती पदात फरक काय तर भारतामध्ये उपराष्ट्रपती हे नवीन राष्ट्रपती पद पत ग्रहण करेपर्यंत हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य करतात उर्वरित कालावधीसाठी पण अमेरिकेमध्ये असं होत नाही अमेरिकेमध्ये उपराष्ट्रपती हेच त्यांच्या उर्वरित कालावधीसाठी राष्ट्रपती म्हणून कार्य करतात म्हणजे मित्रांनो आपल्या भारतामध्ये कसं आहे सपोज राष्ट्रपती आहे त्यांचा अचानक पदावरून मृत्यू वगैरे झाला तर मग त्यांचा उरलेला कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामध्ये उपराष्ट्रपती काय करतील त्या ठिकाणी नवीन राष्ट्रपती पद ग्रहण करेपर्यंत हंगामी उप राष्ट्रपती म्हणून कार्य करेल पण अमेरिकेमध्ये तसं होत नाही मग राहिलेला कालावधी पूर्ण उपराष्ट्रपतीच त्या ठिकाणी बसतो त्या पदावरती आपल्याकडे वेगळं आहे आता शपथ आणि प्रतिज्ञा कलम एकोणसत्तर नुसार उपराष्ट्रपतीची शपथ आहे त्यामध्ये संविधानाप्रती खरी श्रद्धा आणि अनिष्ठा बाळगणं आणि अंगीकारलेले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडणं ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या शपथेमध्ये आहेत तर मित्रांनो आपण राष्ट्रपती राश्ट, आणि उपराष्ट्रपती याच्यावरती आयोगाने जेवढे काही आतापर्यंत विचारलेले प्रश्न आणि भरपूर काही महत्वाची माहिती या ठिकाणी समजून घेतलेली आहे आय होप की तुम्हाला लेक्चर सिरीज आवडत असेल आणि मित्रांनो जर तुम्ही वरती पहिल्यांदा आले असाल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऐकून वरती प्रेस करा जेणेकरून जेवढं काही फ्री ऑफ कॉस्ट क्वालिटी कंटेंट आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि ज्याला गरज आहे अशा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक सुद्धा शेअर करा तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया काही डाऊट असेल चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझ्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटची आयडिया आहे तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता प्रत्येकाला मी त्या ठिकाणी रिप्लाय सुद्धा करत असते तर आज आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच